अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील गणेशवाडी येथील सर्वात जुने मंडळ म्हणून ख्याती असलेल्या जय भवानी तरुण मित्र मंडळाच्या वतीने दुर्गा मातेचा नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येत आहे। मंडळाच्या वतीने या ठिकाणी सुंदर असे डेकोरेशन उभारण्यात आले असून मातेच्या सभा मंडपाला उत्कृष्ट अशी रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे। या मंडळाच्या वतीने मातेच्या सहाव्या माळ्याच्या आरतीचा सन्मान या भागातील लोकप्रिय नगरसेवक जितेंद्र पाटील आणि महेंद्र बाविस्कर या दोघांना सपत्निक देण्यात आला। पाहूया जय भवानी तरुण मित्र मंडळाची सहाव्या माळ्याची ही भक्तिमय आरती। आज
जेबीएन महाराष्ट्र आपण आलेलो जामनेर शहरातील गणेशवाडी या ठिकाणी अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे. आणि जय भवानी तरुण मित्र मंडळी या ठिकाणी नानाभाऊ बावीसकर आणि जितूभाऊ पाटील यांच्या हस्ते आरती पार पडलेली आहे. खरोखर या ज्या ठिकाणी आपण या मंडळाची आमची बाईट घेतात त्या मंडळाबद्दल सांगणं तेवढं कमीच आहे. गेल्या 39 वर्षापासून आमचं हे मंडळ जामनेर शहरातील एक सांस्कृतिक मंडळ म्हणून म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण या मंडळाने जामनेर शहराला बरंच काही देण्याचा प्रयत्न केला आहे. माननीय आमचे आज राज्याचे जलसंपदामंत्री गिरीशभाऊ महाजन यांचं मूळ या मंडळापासूनच सुरू झालं. खरोखर या मंडळामुळे अनेक लोकही घडलेत. सगळ्यात महत्त्वाचं कृष्णवैभव ज्याला आपण म्हणतो, रासलीला ज्याला आपण गोप म्हणतो, त्या गोपही देण्याचं काम जामनेर शहराला या मंडळाने या ठिकाणी दिलेलं आहे. या मंडळाचे एक एक कार्यकर्ते जर म्हटलं तर आज राज्याचे जलसंपदा मंत्री आहेत त्यांचे आम्ही सवंगडी आहेत. त्यात प्रमुख्याने नाव घ्यायचं म्हटलं तर कैलवासी संजयभाऊ माळी, या ठिकाणी आत्मारामभाऊ शिवदे त्यांच्या मार्गदर्शनात तयार झालेल्या आम्ही लोक आज ज्या आम्हाला जे बघताय तुम्ही जामनेर शहरामध्ये एक वेगळं प्रतिनिधित्व बघतायत ते या सगळ्या मंडळाची देण आम्हाला या ठिकाणी आहे. भाऊंचे या ठिकाणी आज 75 लाख रुपये खर्च करून या मंडळाच्या रूपाने या मंडळाचं अधिष्ठान समजून शनेश्वर सेवा समितीला या ठिकाणी आज 75 लाख रुपये खर्च करून या ठिकाणी या सभामंडप या ठिकाणी भाऊंनी या ठिकाणी दिलेलं आहे. आमचा अथक कायमस्वरूपी हा एक प्रयत्न चालू असतो की आम्ही या ठिकाणी एक सांघिक वातावरण आम्ही कायमस्वरूपी ठेवलेलं आहे आणि सगळं समाजाचे लोक या ठिकाणी राहतात.
मग ते चांभार असतील, माळे असतील, भोई असतील, कोळी असतील, भिल्ल असतील, मराठा असतील, सगळ्या समाजाचे लोक आमच्या या गणेशवाडीमध्ये राहतात. सर्व एकात्मिक त्याचं लक्षण, मुस्लिमसुद्धा आमच्या आम्हाला या ठिकाणी लागून आहेत, पण एकात्मिकेचं जर लक्ष या ठिकाणी आम्ही संदेश देण्याचा प्रयत्न करतो. शहरामध्ये सगळ्यात उत्कृष्ट मिरवणुकीचे आरास गेल्या अनेक वर्षापासून आरासचं जे बक्षीस आहे आणि मिरवणुकीचं जे बक्षीस आहे ते आमचंच मंडळ या ठिकाणी घेतं आणि त्यामध्ये काही दुजोरा नाही आहे. खरोखर आज तुम्हा ज्या पद्धतीनं आज आमची तुम्ही बाईट घेत आहेत, मी तुम्हाला विनंती करेल की आमची शेवटच्या दिवशी आमच्या मंडळाचा तुम्ही उत्सव बघावा, कार्यक्रम बघावा, काय एकात्मता असते आमच्यामध्ये, एक पद्धतीने वावरतो, कुठल्याही प्रकारचा आतमध्ये आम्ही गोंधळ घालत नाही आणि सुसज्ज पद्धतीने अद्ययावत पद्धतीने आम्ही मिरवणूक काढतो आणि वेळेच्या आत ती मिरवणूक संपते. कुठल्याही प्रकारचा आमच्या इथं गोंधळ होत नाही, कुठल्याही प्रकारचा आमच्या मंडळामध्ये व्यसनी कोणी येत नाही, व्यसन करून येत नाही, एवढा आम्ही या मंडळाचे नियम आणि अटी पाळत असतो. असे संस्कार आमच्यावरती कायमस्वरूपी येणाऱ्या पिढीवरही राहो हीच प्रभूचरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी आमच्या मंडळाचे अध्यक्ष संतोष भाऊ माडी गोलूभाऊ त्यांना आम्ही म्हणतो, आमच्या अजय भाऊ भोई शिवदे हे मंडळाचे आमचे खजिनदार आहेत, ही सगळी मंडळी या ठिकाणी आहेत, आमचे जितूभाऊ पाटील आहेत आमचे स्थानिक नगरसेवक, त्यानंतर आमचे मार्गदर्शक आत्माराम भाऊ शिवदे आहेत की ज्यांचं आम्हाला अथक कायम काय ज्या ज्या वेळेला आम्ही चुकतो त्या त्यावेळेला आमचे कान पिसक्या देण्याचं काम ते करतात. आवर्जून मी पूर्ण जामनेर शहराला हे सांगतो आहे. आणि या ठिकाणी मोहनभाऊ परदेशी, अनेक सगळे गणेश भाऊ आहेत, नव्या युवा पिढीचे नवे कार्यकर्ते दमदार, त्या ठिकाणी आमचे पैलवान आहेत कैलास भाऊ, हे सगळे आहेत, सगळे या ठिकाणी नवीन उत्कुरू कार्यकर्ते या ठिकाणी तयार होत आहेत आणि त्यांनी आम्हाला सांभाळून घ्यावं हीच मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. बोला शनेश्वर भगवान की. जामनेर शहरातील सर्व भाई भक्तांना दुर्गाउत्सव तसेच दसऱ्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा जय भवानी मित्रांतर्फे. आणि यावर्षी आमच्या मंडळातर्फे चांगले उपक्रम, सांस्कृतिक उपक्रम आम्ही मिरवणुकीमध्ये दाखवणार आहात. तुम्ही सर्वांनी जामनेर शहरातील सर्व भावी भक्तांनी येऊन संध्याकाळ खाण्यामध्ये ते कार्यक्रम बघावे ही मी त्यांना नम्र विनंती करतो. आज प्रथम दुर्गा मातेच्या या ठिकाणी उत्सवाच्या निमित्तानं मी जेबीएन महाराष्ट्राच्या या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. गेल्या 40 वर्षापासून जय भवानी तरुण मित्र मंडळ गणेशवाडी जामनेर सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यक्रमामध्ये नेहमी आम्ही अग्रेसर असतो. अशा आमच्या मंडळाला यावर्षी जवळपास 40 वर्ष पूर्ण झालेले आहेत. कैलासवासीय किरण चौधरी असतील, संजीव भाऊ काटा असतील, जितू नेमाडे असतील, रमेश भाऊ शेंगदाणेवाले असतील, आमचे मोहन भोई असतील, गोलू असेल, असे बरेच आमचे जुने कार्यकर्ते आहेत की त्यांनी या सामाजिक कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतलं आणि जवळजवळ ही परंपरा दुर्गाउत्सवाची कायम 40 वर्षापासून या ठिकाणी आम्ही दुर्गाउत्सव साजरा करत आहोत. मित्रो, या ठिकाणी म्हणजे इथं उभं राहायलासुद्धा जागा नव्हती, पण इथं नगरपालिकेच्या माध्यमातून आमच्या राज्याचे जलसंपदा मंत्री रामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या आशीर्वादाने जवळजवळपास 75 ते 80 लाख रुपयाचा सभागृह आणि डोम या ठिकाणी त्यांनी आम्हाला या ठिकाणी मंजूर केला. मी जामनेर शहर शनेश्वर सेवा समिती ट्रस्टच्या वतीनं त्यांचं सर्वांचं व तसे नगरपालिका मुख्याधिकारी नगराध्यक्ष यांचं सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आमच्या जय भवानी मित्रमंडळाच्या वतीनं जे जे सामाजिक कार्य आम्ही जामनेर शहराला जोडजोड आमची जुनी परंपरा आहे, मग ते गोप असेल, त्यामध्ये आमचं इथं दंडकारण्यामधलं रामायण असेल, कारगिलचं युद्ध असेल, अशा प्रकारचे आम्ही खूप जिवंत देखावे या मंडळाने या ठिकाणी साजरे केलेले आहेत. आणि ह्या मंडळाची प्रेरणा घेऊन आम्ही आज लहानचे मोठे या ठिकाणी झालो आहोत. आज जे काही जे वैभव आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे आणि मिळतं आहे ते मातेच्या कृपेनं आम्हाला या ठिकाणी मिळतं आहे, शनिवार महाराजांच्या कृपेनं या ठिकाणी मिळतं आहे. मी पुन्हा आपलं जय भीम महाराष्ट्राचं आमच्या जे भवानी मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी त्यांचं हार्दिक स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी आम्हाला इथं आमच्या विनंतीला माल देऊन इथं आलात, त्याबद्दल धन्यवाद. बोला दुर्गा माता की जय. दुर्गा माता की जय. जयवर रामचंद्र की जय. शनेश्वर महाराज की जय. हरे हरे महादेव. जय भवानी. जय शिवाजी. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. दुर्गा माता की जय. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.